आरोग्य जागृती। आपल्या शहरामध्ये जेवढे मधुमेह तज्ञ म्हणून प्रॅक्टिस करतात सगळे तज्ञ या परिषदेमध्ये सहभागी झालेले आहेत। हा एक भाग। दुसरा भाग, या परिषदेमध्ये 350 पेक्षा जास्त डॉक्टर्स भारतातून, भारतभरातून आणि परदेशातून सुद्धा सहभागी होणार आहेत। त्यातले बहुसंख्य डॉक्टर हे पार्टिसिपंट असतील, म्हणजे ऑडियन्स असतील, आणि बरेच डॉक्टर जसे डॉक्टर ग्रॅम सर आले, काही डॉक्टर्स आणखीनही परदेशातून आपल्याकडे फॅकल्टी म्हणून येतात, म्हणजे तज्ज्ञ मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून येतात या परिषदेसाठी। उद्या आणि परवा 2 दिवस ही परिषद चालणार आहे। आपल्याला दिलेल्या प्रेस नोटमध्ये परिषदेबद्दल बाकी सगळी माहिती दिलेली आहे। टाईप 1 डायबिटीस असणाऱ्या मुलांच्या काही विशिष्ट गरजा असतात, त्यांच्या उपचाराच्या, त्यांच्या लाईफस्टाईलच्या, आणि त्यांच्या मनात इतक्या शंका आणि अडचणी असतात, म्हणजे त्यांच्या पॅरेंट्सच्या खास करून, तर त्या सगळ्या ॲड्रेस करायच्या आणि ॲज अ डॉक्टर ते कसं फेस करायचं किंवा त्याला आणि त्याच्यात ते अपडेट झालेले रिसेंटली हे सगळे जाणून घ्यायचे, या अत्यंत चांगल्या उद्देशाने ही परिषद आपण भरवत आहोत। मी आचार्य जाधव मॅडमना विनंती करतो की त्यांनी या परिषदेबद्दल आणि टाईप 1 डायबिटीसबद्दल आणखी माहिती। सो पहले मैं कॉन्फ्रेंस के बारे में आपको थोड़ा सा और बताना चाहती हूँ। जैसा डॉक्टर रोचे ने अभी आपको बताया कि इंडिया में पहली बार ये टाइप 1 डायबिटीज पे कॉन्फ्रेंस हो रही है। इस कॉन्फ्रेंस की एक बहुत अच्छी खासियत पहली बात ये है कि औरंगाबाद में हो रही है, एक नेशनल कॉन्फ्रेंस जहाँ इंटरनेशनल डायबिटीज फेडरेशन के प्रेसिडेंट आ रहे हैं, ऑस्ट्रेलिया से डॉक्टर ग्रहम आए हैं, और नेशनल फैकल्टी जो भी इंडिया में ये उपचार करते हैं वो सब यहाँ आके सिखाने और सीखने के लिए आ रहे हैं। तो ये औरंगाबाद के लिए, छत्रपति संभाजी नगर के लिए बहुत बड़ी बात है, क्योंकि ज़्यादातर ये बड़े बड़े शहरों में ही करते हैं, तो यहाँ होना पहली बार। दूसरा, औरंगाबाद के ये सभी डॉक्टर्स अक्सर कॉन्फ्रेंस कोई एक जन करता है, पर यहाँ पर हमारे सभी मित्र जितने भी डायबिटीज ट्रीट करने वाले डायबिटोलॉजिस्ट एंडोक्राइनोलॉजिस्ट औरंगाबाद में हैं, सब एक साथ आकर इसको सपोर्ट कर रहे हैं, वो एक बहुत बड़ी बात है। और तीसरी बात, इस कॉन्फ्रेंस में डॉक्टर्स भी हैं, एजुकेटर्स भी हैं, क्योंकि डायबिटीज़ का सबसे बड़ा जो फाउंडेशन है वो एजुकेशन, तो वो भी हैं। और जो लोग डायबिटीज़ के साथ जीते हैं, टाइप 1 डायबिटीज़ के साथ जीते हैं, ऐसी फाउंडेशंस के भी लोग, तो इसलिए हम चाहते हैं कि वो तीनों लेवल पर सीखें, डॉक्टर्स भी सीखें, एजुकेटर्स भी सीखें और टाइप 1 फाउंडेशन भी सीखें। तो ये तीनों बातें एक साथ पहली बार किसी कॉन्फ्रेंस में देखी जा रही है। थोड़ा सा टाइप 1 डायबिटीज़ के बारे में बताना चाहूँगी। ये ऐसी डायबिटीज़ है जिसमें इंसान के अंदर ज़्यादातर बच्चे पैदा होने के बाद किसी भी उम्र में हो सकती है, वो तो बड़े होने के बाद ही सकती है, पर ज़्यादातर बचपन में होती है। इसमें इंसुलिन बनना बंद हो जाता है, तो इसलिए बाहर से इंसुलिन इंजेक्शन दिन में 4-5 बार देने पड़ते हैं, रोज 4-5 बार शुगर चेक करनी पड़ती है, बहुत सारा खाना कैसे खाएं सीखना पड़ता है, और बहुत सारी एजुकेशन लगती है, और ये जिंदगी भर करना है, इसका कोई क्योर नहीं है। तो इसको खर्चा भी बहुत ज़्यादा आता है, एजुकेशन भी बहुत लगती है, और सामाजिक और मन का मानसिक सपोर्ट भी बहुत सारा लगता है। इसलिए ये सामान्य आजार के जैसे नहीं है, डॉक्टर्स को एक टीम के जैसा सीख के उसका इलाज करना पड़ता है। जितने भी लोगों ने कॉलेज में पढ़ाई की है डॉक्टर्स ने, हमारी किताब का एक चैप्टर था, तो अपने आप से ये ट्रेनिंग नहीं होती है, ये हमें अब सीखना बहुत ज़रूरी है। दूसरा, बहुत नई चीज़ें आ गई, टेक्नोलॉजी आ गई है, आज इंसुलिन पम्प्स आ गए हैं, चेकिंग करने के तरीके आ गए हैं, तो ये सारी चीज़ें हमें सीखते रहना बहुत ज़रूरी है। तो इस कॉन्फ्रेंस में इन बच्चों को हम कैसे उपचार भी दे पाएँ, मनोबल भी बढ़ा पाएँ और एजुकेशन भी दे पाएँ, तीनों चीज़ों पे भर है। और आखिरी भर है पॉलिसी कैसे बना पाएँ, कि हम सरकार तक कैसे चेंज कर पाएँ, देश में पॉलिसी कैसे चेंज कर पाएँ, और चारों लेवल पे बातचीत होने वाली है। तो ये इस कॉन्फ्रेंस का बेसिक जिस्ट है। टाइप 1 रुग्णांसाठी जीवनदायी आहे, इन्सुलिनशिवाय त्यांचं आयुष्य कल्पना करू शकत नाही। इन्सुलिनला शोध लागून 100 वर्ष पूर्ण झाले, तर या 100 वर्षांमुळे या 100 वर्षांमध्ये टाईप 1 मधुमेही रुग्णांचं पूर्ण आयुष्य बदलून गेलेलं आहे। म्हणजे या इन्सुलिनचा शोध लागण्याच्या पूर्वी एखाद्याला टाईप 1 डायबिटीस होणार, त्याचं
इक्विवेलेंट असं होतं की त्याला म्हणजे जवळजवळ मृत्यू त्याचा ठरलेला असेल. पण जेव्हापासून हे इन्सुलिनचा शोध लागला तेव्हापासून त्यांचं आयुष्य आमूलाग्र बदललेलं आहे. परंतु याच्यात एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्यायची गरजेची आहे की टायफॉइड डायबिटीसच्या रुग्णांमध्ये बालमधुमेह रुग्णांमध्ये शरीरामध्ये इन्सुलिनची निर्मिती जवळजवळ पूर्णपणे बंद झालेली असते. शरीरामध्ये इन्सुलिन तयारच होत नाही. तर हे इन्सुलिन आपल्याला बाहेरनं घ्यावं लागतं. आणि अजूनपर्यंत म्हणजे 100 वर्ष झाले शोध लागला तरी पण अजूनपर्यंत गोळी नाही इन्सुलिन तोडणारे काही घेऊन टाकलं इन्सुलिन आता अजून नाही. तरी सुद्धा आता इतक्या चांगल्या पद्धतीची उपचार पद्धती उपलब्ध आहेत. जसं मॅडमने खूप चांगलं सांगितलं इन्सुलिन पंप्स आहेत. आमचे खूप सारे पेशंट इन्सुलिन पंप्स वापरतात. इन्सुलिन पंप हे ज्याला आपण म्हणतो की कृत्रिम स्वादुपिंड आहे. आर्टिफिशियल पॅन्क्रियास आहे. जसं आपलं शरीर इन्सुलिन तयार करतं तसंच हे इन्सुलिन पंप इन्सुलिन देत राहतं शरीरात. याच्यात आपल्याला या सगळ्या गोष्टींची माहिती सामान्य लोकांना तर सोडूनच द्या. डॉक्टरांना जसं मॅडमनी सांगितलं की आमच्या शिक्षण प्रणालीमध्ये सुद्धा हे इतकं जास्त याला महत्त्व दिलं गेलेलं नव्हतं. तर म्हणून या परिषदेचा असा उद्देश आहे की सर्वांनी मिळून आमच्याच प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना ज्यांच्याकडे फ्रिक्वेंटली टाईप 1 चे पेशंट येतात तर त्यांना निदान माहिती वाचावं की या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. हे थोडंसं वेळ देण्याचं काम आहे आणि वेळ देऊन सगळ्यांनी मिळून टीमने करायचं काम आहे. तर आम्ही सगळ्यांनी मिळून या गोष्टीचा असा निर्णय घेतलेला आहे की सगळ्यांना याबाबत एज्युकेट करायचं आणि माहिती द्यायची. Yes, good afternoon everyone. This is my first time to Rangavag. In fact, it's my first time to Maharashtra. And I work in Sydney, Australia. I manage the Life for a Child program, which helps in many countries. And what we do is we provide supplies and also help with research and expertise for diabetes centers in other countries. But तर सिडनी या शहरामध्ये असतात ऑस्ट्रेलियाच्या लाईफ फॉर चाइल्ड या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. म्हणजे त्यांनी ती स्थापन केलेली संस्था आहे. जगभरामध्ये त्याचे सेंटर्स आहेत आणि खास करून टाईप 1 डायबिटीसच्या बालमधुमेह रुग्णांना लागणारे सप्लायज म्हणजे इन्सुलिन त्याचे पेन्स त्यांचे ग्लुकोमीटर यांचा योग्य त्या पुरवठा करणे आणि यांना मार्गदर्शन करणे आणि रिसर्च म्हणजे याच्यामध्ये होणारं संशोधन हे संशोधनाला चालना देणे आणि ते संशोधन जगभरात कसं पोहोचलं जाईल या दृष्टीनं प्रयत्न करणे हा त्यांच्या संस्थेचा उद्देश आहे. And in India, we don't need to provide the expertise because the expertise already is here. You have excellent doctors in both children's and adult diabetes. But we can help with supplies because the supplies are expensive and not every person can access those supplies. सरळता असं म्हणत आहे की भारतामध्ये सुदैवानी अत्यंत तज्ज्ञ डॉक्टर मंडळी उपलब्ध आहे. असे डॉक्टर जे टाईप 2 डायबिटीस आणि टाईप 1 डायबिटीस दोन्ही प्रकारच्या पेशंटना योग्य ते उपचार देऊ शकतात. आपल्याकडे अडचण ही सप्लायची आहे. जसं आपण सांगितलं की इन्सुलिन टाईप 1 डायबिटीसच्या रुग्णांना आयुष्यभर इन्सुलिन घ्यावं लागतं. तर ज्या लोकांना खाण्याची भ्रांती आहे जेवणाची भ्रांती आहे ते इन्सुलिन कुठून येणार. तर सरांचं असं म्हणणं की इथून याच्यासाठी आले की एक्सपर्टाईज तुमच्याकडे आहे तुमचे डॉक्टर तज्ज्ञ आहेत पण सप्लाईज म्हणजे इन्सुलिन किंवा बाकीच्या गोष्टींची जी गरज आहे त्याची पूर्तता करण्यासाठी ते इथे आले त्याचा ह्या त्यांचा उद्देश आहे. And I have two other comments. The first is that this is one of the best centers I've ever been to in terms of education and empowering the young people with diabetes. And I've heard of this center. I've communicated with Dr. Sada many times and I've seen the education materials. But to come today and to see all the different groups in action and how the older children are helping younger children, the older people with type 1 diabetes are helping younger, there's expertise from the nurses and the dietitians and others. This is a very fine center and Aurangabad should be proud that you have such a center here. सरळता असं म्हणजे की हे जे सेंटर आहे साधव मॅडमचं ते उडान म्हणून जे सेंटर आहे टाईप 1 डायबिटीस खास करून डेडिकेटेड असलेलं या ठिकाणचं एक इतकं चांगलं सेंटर आहे की आपल्या शहराला छत्रपती संभाजीनगर शहराला त्याचा अभिमान वाटला पाहिजे विश्वासपूर्वक असलं पाहिजे. साधव मॅडमच्या कायम ड्राईव्हमध्ये असतात डॉक्टर ग्रॅम आणि त्यांनी इथलं एज्युकेशन मटेरियल ट्रेनिंग मटेरियल हे सगळं बघितलेलं आहे. इथे मोठी मुलं लहान मुलांना कसं शिकवतात कसं ट्रेन करतात या प्रकारच्या डायबिटीसमध्ये
शिक्षण मुलांचं शिक्षण प्रशिक्षण आणि एम्पावरमेंट म्हणजे त्यांना स्वतःला निर्णय घेता येण्याची क्षमता डेव्हलप करणं हा फार महत्वाचा भाग आणि या तिन्ही गोष्टी या सेंटरमध्ये खूप चांगल्या होतात हे त्यांनी स्वतः अनुभव घेतलेला आहे म्हणून सर सांगतात की दिस इज वन ऑफ द बेस्ट सेंटर म्हणजे टाईप 1 डायबिटीसच्या रुग्णांसाठी मुलांसाठी And not just in India, but one of the best centers I've seen anywhere because of the comprehensive care. And the second comment that I have is that the weekend sessions are very important because the local experts will be able to share their expertise with doctors from district hospitals and rural situations. And people will exchange ideas and talk and encourage each other and learn from each other. And so these meetings are very important to have doctors and nurses understand more about type 1 diabetes care across Maharashtra and across the country. सरळता असं म्हणणं आहे की अशा प्रकारच्या परिषदा वारंवार होणं पुन्हा पुन्हा होणं ही काळाची गरज आहे कारण आपल्या डॉक्टर्स इथले डॉक्टर्स तज्ज्ञ डॉक्टर्स आणि ग्रामीण भागातले डॉक्टर जे सुद्धा टाईप 1 डायबिटीसचे रुग्ण बघू शकतात ट्रीट करू शकतात त्यांच्यामध्ये एक्सचेंज ऑफ आयडियाज व्हायला पाहिजे त्यांना एज्युकेशन मिळायला पाहिजे नवीन संकल्पना त्यांना कळायला पाहिजे या परिषदेच्या माध्यमातून आणि अशा प्रकारच्या परिषदा वारंवार होणं ही काळाची गरज आहे असं सरळ म्हणतो थँक्यू सो नाही सर आरोग्य जागृती